नमस्ते पालको, लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। नमस्कार, माझ्या गोष्टीचे नाव आहे अब्दुल खानाचा वध। खान वाईला आला, विजापूरहून निघताना वाटेतल्या गावात त्याने लुटालूट केली। कित्येक नीर अपराध्यांना त्याने ठार मारली, मंदिरे उद्ध्वस्त केली व तो वाईला आला। खानाने केलेल्या अत्याचाराच्या गोष्टी शिवाजी महाराजांना समजत होत्या। त्यावेळी ते प्रतापगडावर होते। राजांची पत्नी सईबाई राजेसाहेब आजारी होत्या। संकटाचे काळ घटक गडगडाट करत येत होते, बातम्या भयंकर होत्या। खानाने तुळजापुराच्या भवानीची मूर्ती फोडली, मानकेश्वराचे शिवालय फोडले। नुसता थैमान मांडला होता खानानं, नुसता थैमान मांडला होता खानानं। शिवाजी महाराजांनी ठरवले खानाशी झुंजायचंच, खानाशी झुंजायचंच। ज्याने आपल्या वडिलांची साथ अधरण्यावर काढली, ज्याने आपल्या भावाला दगा दिला, जो स्वराज्याचा फन्ना उडवण्यासाठी चौकोर उधळत आलेला आहे, त्याची दणदण नाही या दराखोऱ्यात काढली तर नावाचा शिवाजी नाही। यावेळी सईबाई राणेसाहेब खूप भयंकर आजारी होत्या, पण शिवाजी महाराजांनी जो स्वराज्यासाठी पण केला होता तो पण त्यांना पूर्ण करायचा होता। खरोखरच शिवाजी महाराजांचे जीवनच खडतर पण अगदी कठोर, कठोर नाही तर तो पण कसला, कठोर नाही तर तो पण कसला। शिवाजी महाराज प्रतापगडावर आले, खानाचा मुक्का वाईतच होता। खानाला भेटण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी आई साहेबांना वंदन केले। आई साहेबांनी मन कठोर करून शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला। आई व आई साहेब म्हणाले, शिवबा विजय होशील रे, शिवबा विजय होशील रे, काम बुद्धीने करावं। अब्दुल खानाचा सूड घे शिवा, अब्दुल खानाचा सूड घे, संभाजीचे उसने फेडून घे शिवा, संभाजीचे उसने फेडून घे। खानाने शिवाजी महाराजांना भेटीसाठी बोलावले। खान आपल्याला दगा देणार हे शिवाजी महाराजांना माहित होते। शिवाजी महाराजांनी खानाला निरोप पाठवला, खान साहेब मी फार घाबरलोय, वाईतून भेटण्याची माझ्यात तेवढी हिम्मत नाही, तुम्ही प्रतापगडावर यावे हे उत्तम। शिवबाच्या मनात काय चालय हे खानाला काही समजेना। खान म्हणाला, स्वतःला शूर समजणारा शिवाजी चक्क डोंगरात उंदीर निघाला की। मग शिवाजी खानाने भेटीसाठी यायचे ठरवले व शिवाजी महाराजांनी भव्य मंडप आणला, झुंबरे लावली, हांड्या लावल्या, गालीचा पसरविला, खूप थाट माट केला। सकाळ झाली, शिवाजी महाराज महादेवच्या पूजेस बसले व खान आपल्या छावणीत भव्य यशाची स्वप्ने पाहू लागला। शिवाजी महाराजांची पूजा संपली व शिवाजी महाराजांनी अंगात चिलकत घातले, रसप्रमाणे फेटाही बांधला, वाघनखे बिचवा तलवार सोबत घेऊन श्रींचं दर्शन घेऊन शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी निघाले। खान छावणीत वेळेपूर्वीच येऊन बसला व खानासोबत सय्यद बंडाशूर जवान आणला होता खानाने छावणीत, पण वास्तव्य किंवा वकिलाशिवाय आतमध्ये कोणालाही आणू नये असे ठरले होते। शिवाजी महाराजांनी खानाला निरोप पाठवला, खान साहेब मी फार घाबरलोय, आतल्या सय्यद बंडा शूर जवानाला तुम्ही बाहेर काढा, तुम्ही तर मला वडिलांसारखे, तरी मी तुमचा शत्रूच ना। खानाला काही समजेना, हसव कि रडाव खानाला काही समजेना। खानाने आपल्या सय्यद बंडा शूर जवानाला बाहेर पाठवले व शिवाजी महाराज छावणीत आले। खान थोडा पुढे आला व शिवाजी महाराजांना म्हणू लागला, ये रे शुभा माझ्या मिठीत, ये शुभा माझ्या मिठीत। खानाने शिवाजी महाराजांना आपल्या काकेत व मिठीत गच्च दाबून घेतले व शिवाजी महाराजांना कळण्यापूर्वीच खानाने आपली कट्यार काढली व शिवाजी महाराजांच्या दोडतोड डाव्या खुशीत ती कट्यार मारली। खानाला शिवाजी महाराजांची चाल समजली होती, पण शिवाजी महाराजांनी अंगात चिलकत घातले होते। खानाला काही समजायच्या आत शिवाजी महाराजांनी आपल्या वाघनखांनी खानाच्या पोटावर वार काढला व आतल्या आतड्यात बाहेर काढल्या। खान जोरात वरू लागला, या लो दगा हुआ रे दगा, हुक्म हो, दुश्मन ने मुझे कत्ल किया, दुश्मन ने मुझे कत्ल किया, काटो मारो। अशी किंकाळी देत देत खान छावणीच्या बाहेर आला व आपला
सैनिक सय्यद बंडा छावणीत गेला व शिवाजी महाराजांवर वार करू लागला. तितक्यात शिवाजी महाराजांचा सैनिक तिथे जीवाला. शिवाजी महाराजांवर वार करण्यापूर्वी जीवाने त्या सय्यद बंडाला ठार केले. अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. माझ्या गोष्टीचे तात्पर्य आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा. हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा.